सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्यावर कार्य करण्यास सुरुवात केली। त्या अनुषंगाने 12 नोव्हेंबर रोजी प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूवर कारवाई करून 1,89,400 रुपये किमतीचा मुद्देमाल सहित एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई सोलापूर पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने केली आहे।